आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदी पात्राबाहेर नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली नारायण स्वामी मंदिरात उत्सव मूर्तींची महापूजा. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आणि धरणातून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरस्थिती कायम असून कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नृसिंहवाडी गावातील नदीकाठच्या शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. नृसिंहवाडीचे दत्त मंदिर गुरुवारी पूर्णपणे पाण्याखाली गेलं. दत्ततीर्थ आणि परिसरात गुरुवारी पाणी शिरले. मंदिराच्या दत्त मंदिरातील श्रींच्या पादुकांवर पाणी आहे, त्यामुळे नारायण स्वामी मंदिरात उत्सव मूर्तींची महापूजा व नित्य कार्यक्रम सुरू आहेत. दर्शनासाठी तेथे रांग लागली होती. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे, शिवाय काही धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे पूरस्थिती कायम आहे. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप इंगळे.